महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील पशुपक्ष्यांना खाद्य देऊन साई कासव संस्थेतर्फे सामाजिक कार्यकर्ते सतीश भोसले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. साई कासव संस्थेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सतीश भोसले यांचा वाढदिवस अभिनव उपक्रमानं साजरा करण्यात आला. महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील पशुपक्ष्यांना खाद्य देण्यात आलं. वाढदिवसाचा खर्च सत्कारणी लागावा या उद्देशानं साई कासव संस्था आणि सतीश भोसले यांच्यातर्फे दरवर्षी विधायक कार्यक्रम तसंच उपक्रम राबवले जातात. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली तागणे यांनी या उपक्रमाचं स्वागत केलं. मुक्या प्राण्यांविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा, मैत्री वाढवावी हा उद्देश प्रशंसनीय आहे असंही त्या म्हणाल्या. साई कासव या संस्थेनी संस्थेचे जे राजेंद्र भोसले साहेब आहेत यांनी जो उपक्रम राबविला आहे की मुक्या प्राण्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे फीडिंग देऊन राहिले ते एक स्तुती करण्यायोग्यच आहे. आणि आपल्यामार्फत हा संदेश सगळ्या सोलापूरकरांना जाईल की जो आपण वाढदिवसांवर पैसा खर्च करतो आणि बाहेर पिझ्झा बर्गरमध्ये जे पैसे वेस्ट करून अननेसेसरी जो युवा वर्ग आहे तो एन्जॉय करतो, तोच जर आपण प्राणी संग्रहालयामध्ये ह्या मुख्य प्राण्यांना जर खाद्याच्या रूपाने वाढदिवस साजरा करून दिला तर मुख्य प्राण्यांना आणि जे मनुष्य आहे यांचं एक रिलेशन खूप चांगल्या प्रकारे आपल्याला त्यांना राबविता येईल. वाढदिवसाचा खर्च त्याचप्रमाणे डामडोल करण्याऐवजी पैशाचा विनियोग उत्तम व्हावा यासाठी प्राणी संग्रहालयात पशुपक्ष्यांना खाद्य देणं उचित मानलं असं मनोगत सतीश भोसले यांनी व्यक्त केलं. गेले 5 वर्ष झाले मी सामाजिक काम करतो आणि दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त इतर वेगवेगळे कार्यक्रम राबवतो आणि ह्यावर्षीही मला सुचलं की बाबा आपले सगळेच कार्यक्रम झालेत की अन्नदान असो, अनाथ आश्रममध्ये असो, मंदिरमध्ये असो व इतर काही म्हणजे गोरगरिबांना सगळ्यांनाच असं आजपर्यंत कार्यक्रम केले. पण आता काय करायचं हे डोक्यात सुचलं तर डोक्यात प्राणी म्हणजे पर्यावरण आणि माकडाचं एक म्हणजे वानर हे असं समोर आलं व पक्षी विक्षी असं एक समोर म्हणजे माझ्या डोक्यात आलं की बाबा आज त्यांना काहीतरी करायला पाहिजे. वाढदिवसानिमित्त आपण सगळं मानवधर्मासाठी करतो पण पक्षधर्मासाठी आपण प्राणीधर्मासाठी काहीच करत नाही. मग त्यासाठी मी वाढदिवसानिमित्त आज आपल्या सोलापूर शहरातल्या जो प्राणी संग्रहालय आहे ह्याच्यामध्ये येऊन मी सगळं म्हणजे त्यांचं जे खाद्य त्यांना जे लागणारं खाद्य आहे गाजर मिरची धान्य काकडी कोथिंबर बोर टमाटर डाळीं व इतर अन्य केळी अशा प्रकारे मी आम्ही त्यांना खाऊ घालणार आहे. याप्रसंगी साई कासव संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती.